अकोट तालुक्यातील हेवरखेड येथील रहिवासी सलीमुद्दीन गियासुद्दीन वय 55 याला हेवरखेड पोलिसांनी 3 गोवाशन कत्तीसाठी आणले असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने दोन्ही बाजू युक्तिबद्ध ऐकून कर्ज फेटाळला असल्याने आता हेवरखेड पोलीस अटक करतात की काय किंवा वैद्य न्यायालय जाण्यासाठी वेळ देतात याकडे लक्ष वेधून आहे. या प्रकरणी सरकारी वकील अजित देशमुख यांनी केलेल्या युक्तिवादनुसार हेवरखेड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक टाटा एस गाडीमध्ये बैल निर्दयीपणे वाहतूक केली जात आहे. या माहितीवरून हेवरखेड पोलिसांनी नाकेबंदी करून तपास सुरू केला. गोरदा ते दानापूर डांबरी रस्त्यावर हिंगणी गावाजवळ टाटा एस गाडी 3 बैल निर्दयीने कसकुडून बांधलेल्या अवस्थेत विना चाऱ्या पाण्याचे आढळून आले. त्यामुळे हेवरखेड पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. या प्रकरणात आरोपींचा जामीन मंजूर करू नये अशी विनंती केल्यावरून न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद आग्रह धरून आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.